नागपूरमधल्या वर्धा मार्गावच्या नारायणा ना विद्यालयांकडून तीन वर्षामध्ये घेण्यात आलेले सात पूर्णांक एकोणसाठ कोटी अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आलेले आहेत वर्धा नारायणा ना विद्यालयाकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या चौकशी समितीनं तपासणी केल्यानंतर नारायणा विद्यालयानं अतिरिक्त शुल्क घेतल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी संबंधित आदेश काढला शिक्षण विभागाला फक्त तीन वर्षाच शाळेनी जी काही माहिती पटसंख्या आहे ती पुरवली त्यामुळे असं झालेलं आहे की तीनच वर्षाचा त्यांनी रिकव्हरी काढलेला आहे ती रक्कम आहे सात कोटी एकोणसाठ लाख रुपये परंतु दोन हजार चौदा ते एकोणवीस पर्यंतची ही रक्कम आमच्या म्हणण्यानुसार कोटीच्या घरामध्ये ही रक्कम यायला हवी होती तरी पण शिक्षण विभागाने असं त्या पत्रामध्ये आदेशामध्ये म्हटलेलं आहे की माहिती शाळेकडनं मिळाल्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा ह्या वर्षाची जी रक्कम आहे ती रक्कम जी आहे ती नंतर त्याची कारवाई करण्यात येईल नारायण विद्यालय शाळेवर दंड आकारला किंवा अतिरिक्त शुल्क वसूल केल्याचे त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पा सर्व पालकांकडून दरवर्षी फी वाढवून शाळेनी ही अतिरिक्त वसुली केलेली आहे आणि ती थोडी नियमबाह्य आहे असं त्यांच्या चौकशीच्या याच्यात निष्पन्न झालं